राज्यभर दुष्काळाचे विदारक चित्र आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीची शान असलेल्या गणेशोत्सवाला देखील दुष्काळाच्या झळा बसण्याचे चित्र स्पष्ट दिसते. गणेश मूर्तीच्या किमती दरवर्षी वाढत असताना यंदा प्रथमच स्टीलच्या मूर्तीची कमी भावाने मागणी केली जाते. गणेशोत्सव उंबरठ्यावर आल्यामुळे सर्वत्र श्रींच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांची मंडप टाकण्यास सुरुवात देखील झाली आहे, तर जागोजागी मूर्ती विक्रीची दुकानेही थाटलेत. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पाहणी केली असता यंदा श्रींच्या उत्सवाला देखील दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पुण्यासह संपूर्ण जगभरात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू झालेली आहे. गणपतीच्या श्रींच्या सुंदर सुंदर मूर्ती बाजारात आलेल्या आहेत, पण या मूर्तींची किंमत काहीशी वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला या वर्षी कात्री बसणार आहे. एकंदरीत या पूर्ण गणेशोत्सवावर दुष्काळाचा कुठेतरी प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. आपल्यासोबत गणपती विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया की नक्की किती पटीने ह्या मूर्तींची किंमत वाढली आहे. आत्ता सध्या मूर्तींची किंमत जी आहे ती 10 ते 15% तर वाढतीच आहे. त्याच्यामध्ये कच्चं मटेरियल किंवा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे त्याच्यामुळे आत्ता तर महागाईची आहे आणि ते वाढतच आहे. पण आत्ता जेवढं भाविक दरवर्षी घ्यायला येतात किंवा बुकिंगला जेवढं बुकिंग असतं अगोदर त्याप्रमाणे आत्ता सध्या तरी बुकिंग नाही आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी दुष्काळीचा तेवढा परिणाम असू शकतो, त्यामुळं अजून चालू नाही आहे त्याच्यामध्ये, तेवढं बुकिंग चालू झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये पुढे. बरं, जे बुकिंगला येत आहेत त्यांच्याकडून बार्गेनिंग कशा पद्धतीने होती आहे की कमी किंमत मागली जाते, दुष्काळामुळे याचा काय फरक जाणवत? हो, लोक आता दुष्काळाचं म्हटलं तर तस ते तर आहेच. लोकांकडे जर आज पैसा जर त्या प्रमाणात नसेल, तसं कामधंद्यांमुळे पण लोकांकडे पैसे नसल्यामुळे आता ते कमीत कमी बार्गेनिंग करूनच ते मूर्ती मागत आहेत. आणि यावेळेस पाऊस नसल्यामुळे उत्पादन पण जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेले आहे. आणि उत्पादन नुसतं वाढून मग ह्यावेळेला यदा कदाचित मूर्त्या शिल्लक राहतील काय असंही कुठेतरी मनात वाटतं. एकंदरीत यावर्षी श्रींच्या कुठल्या कुठल्या मूर्तींना मागणी आहेत आणि सुरुवात लहानच्या मूर्तीची सुरुवात किती रुपयापासून होती? कमीत कमी आत्ता 500 रुपयापासून सुरुवात आहे. 1 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती, तिथून पुढे मग जशी घेईल तसं ती किंमत वाढते. यावर्षी बाजारात आपण बाहुबलीच्या मूर्त्या बघतोय, जय मल्हारच्या मूर्त्या बघतोय, म्हणजे कुठल्या मूर्तीला जास्त मागणी आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती नवीन कुठल्या कुठल्या आलेल्या आहेत? गेल्या वर्षी जी आलेली आहे जय मल्हारची जी मूर्ती आलेली आहे तिला यावर्षी तेवढीच मागणी आहे. आणि बाहुबलीला पण आहे, पण जय मल्हारची मूर्ती जेवढी तेवढी मागणी नाही आहे, कारण एवढं लोकप्रियता माहिती आहे यामध्ये दिसत नाही आहे. पण याच्यामध्ये आहे, जय मल्हारमध्ये अजूनही लोक मागतात त्या मूर्त्या जास्तीत जास्त. त्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत आपल्याकडे आणि त्याची दरवर्षीप्रमाणे यावर्षी तितकीच मागणी टिकून आहे? त्यामध्ये असं हे सावकार म्हणून आहे अशी मूर्ती आहे, आणि असे साधे जे सिम्पल आहेत हे जास्तीत जास्त चालतात. त्यानंतर असं लालबागमध्ये पण आहे, असं महाराजा म्हणून आहे, असे वेगवेगळ्या प्रकार आहे, असं शुभ नटराज म्हणून आहे, असे बरेचसे याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये व्हरायटी तशा भरपूर नवीन नवीन येत राहतात, पण जी लोकांची जी पसंती असते ते साधी जी मूर्ती जास्तीत जास्त असेल पारंपरिक पद्धतीनुसार त्याला जास्तीत जास्त मागणी दरवर्षीप्रमाणे असते. एकंदरीतच यावर्षी गणपतीच्या मूर्त्यांमध्ये 10 ते 15% पुढेच वाढ झालेली आहे. पण महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचे सावट असताना स्त्रीच्या उत्सवावर गणेश उत्सवावर देखील या दुष्काळाच्या झळा पोहोचतात की काय अशी शंका वर्तवली जाते आहे. कारण ज्याप्रमाणे बुकिंग व्हायला पाहिजे या स्त्रीच्या मूर्तींची ती सध्या होताना दिसत नाही आहे, त्यामुळे स्त्रींच्या उत्सवाला देखील दुष्काळाच्या झळा पोहोचतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भापकरसह अभिजित दराडे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.